फ्रेंड्स, वेलकम टू राधा कृष्ण किचन। आज हम आपके लिए बिल्कुल नया वीडियो लाए हैं, तो चलो फिर स्टार्ट करते हैं वीडियो को। उन्हाळा सुरू झाला की सुरू होतात घरातले काम, म्हणजे वर्षभराचे आणि आमच्याकडे त्याला वाळवण म्हणतात। तर आज आपण बटाट्याचा किस बनवूया, म्हणजे खूप सगळ्या बटाट्याचा, आणि आपल्याकडे उपवासाची बिलकुल कमी नसती, त्यामुळं खूप सगळ्या बटाटे आता स्वस्त पण आहेत आणि मस्त पण आहेत। तर आपण आज बटाट्याचा किस करूया, आणि त्यासाठी आम्ही मंडीतनं एक पोतं आणलं आहे 50 किलोचं, आणि त्यामध्ये खूप सगळ्या प्रकारचे बटाटे, काही छोटे मोठे। तर त्याचं आपण आता वर्गीकरण करूया, जे सगळ्यात मोठे आहे ते चिप्ससाठी ठेवूया, त्याच्यानंतरचे किससाठी, त्याच्यानंतर ते चकलीत वापरणार, आणि नंतर जे उरलेले खाण्यासाठी वापरूया। आणि बटाटा साबुदाणा बटाटा पापड करायचा, त्याच्यामध्ये पण किसून टाकण्यासाठी। तर आता बटाट्याचं सॉर्टिंग करूया, आणि यानंतर आज बटाट्याचा किस करायचा आहे सगळ्यात पहिले। आणि किस करायला खूप सोपं आहेत, आणि आता बघा मी टोपल्यामध्ये बटाटे वेगळे पण केले, वर्गीकरण केलं आहे त्याचं, छोटे मोठे आणि सगळ्या साईजचे, एका साईजचे बटाटे एका टोपल्यात काढून घेतलेत। आणि आता याचे आपण धुवून याला पाण्यामध्ये धुण्यासाठी टाकते मी, आणि याला धुवून घेतलं की छान, मग याचा किस करूया आपण बटाट्याचा मस्त असा। आणि बटाट्याचा किस करणं अगदी सोपं आहे, आणि मी बिलकुल पण साल काढायच्या चक्करमध्ये बस पडत नाही, कारण एवढ्या बटाट्याची साल काढायला खूप वेळ लागतो आणि अर्धीच्या वर एनर्जी त्याच्यामध्ये संपून जाते आपली। आणि माझी भाची आदिती पण किस करायला हेल्प करते, मदत करते, बघा तिनं पण प्रयत्न केला आहे चांगला, आणि मुलं पण शिकत असतात आपण जे काम करत असतो ते। तर आता मी बटाट्याची किसनी घेऊन किस सुरू केला आहेत, आणि पाण्यामध्ये करणं खूप जरुरी आहे, नाहीतर तो काळा पडतो। आणि किस करण्यासाठी किसनी मोठी घ्यायची आहे जाडसर, म्हणजे किस आपला चांगला असा जाड दणकट येईल, आणि कारण तो वाळून नंतर खूप पतला होतो, त्यामुळं आधीच जाड पाहिजे तो। आणि बघा किती सुंदर असा मस्त किस झाला आहे आपला। आणि आता अशाच पद्धतीनं सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत, आणि बघा किती पांढरा शुभ्र किस आहे, वाटतच नाही आहे की त्याची साल आपण काढलेली नाही आहे वरची। ही वरची साल काढण्यामध्ये खूप वेळ जातो आणि खूप बटाटे वेस्ट पण होतात, तर त्यासाठी आपण डायरेक्टच किसून घ्यायचे। छान असे धुवून घेतलेत मी, आणि त्यानंतर किसनीनी फटाफट किसून घेतलीये, आणि हे किसलेले बटाटे पाण्यातच किसायचे, नाहीतर ते काळे पडतात। आणि आम्ही तुरटी पण बिलकुल वापरत नाही याला, असेच किसून छान। आणि पण याचं सगळ्यात महत्त्वाची एक काळजी घ्यायची त्याची, याला 2-4 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, ह्याच्यातलं जी पांढरी पिठळ अशी पिठी दिसती ना स्टार्स, तो पूर्णपणे काढून टाकायचा आहे। आणि आता आमची वहिनी पण आली आहे बाकीचे कामं आवरून, आणि आम्ही 2 किसण्या लावून फटाफट किसून घेणार आहोत, कारण किस खूप मोठा आहे। आणि उपवासासोबत असाही मुलांना खायला खूप आवडतो स्नॅक म्हणून, आणि टाइमपास टी व्ही बघत खाताना त्यांना आवडतोच, आणि आता तर सुट्ट्याच चालू आहेत सगळ्यांना, त्यामुळं सगळे घरीच असतात। तर असं काहीतरी करून चुरबुरीत बाहेरून आणण्यापेक्षा घरी केलेलं कधीही चांगलं। आणि आता बटाटे पण खूप स्वस्त आहे, आणि ऊनही खूप छान कडक पडलेलं आहे, कारण याला ऊनच पाहिजे, एका उन्हात खनखनत वाळतात हे। जरी तुम्ही रात्री किसून ठेवली आणि सकाळी एक उकळी काढून जर पांगून दिले ना उन्हामध्ये, तरी मस्त बनतात। आणि बघा आता मी एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यातून तिसऱ्या पाण्यात टाक जाती स्वच्छ धुवून, आणि त्यामुळं ते पांढरे शुभ्र होतात आणि साल काढलेली नाही आहे असं बिलकुल वाटत नाही। आणि आता आदिती छान त्याला कुस करून काढते, म्हणजे सगळा असा मोकळा मोकळा छान धुवून घ्यायचा आहे तो। आणि धुवून घेतला की मग त्याला आपण पाणी उकळायला आधीच ठेवलेलं आहेत मी चुलीवरती, आणि याला असं बंधनही नाही की तुम्ही इतकंच पाणी ठेवा की इतकं लिटर ठेवा, किती मोठं पाणी उकळायला ठेवा, त्याच्यामध्ये छान असं मीठ टाका चवीनुसार, आणि तुम्हाला जर मीठ कमी जास्त वाटलं तर लगेच पुन्हा टाका, कारण उकळलेलं खाऊन बघा मग लगेच कळतं की कमी आहे की जास्त। आणि आमच्या अंगणामध्ये आमचं आता उन्हाळी काम सुरू आहे दणक्यात, तर सगळ्यात पहिले लावलं आहेत आम्ही कुरडाया, कुरड्याचा एक हप्ता झाला आहे आमचा, आणि आता हे बटाट्याचं किसला सुरुवात केली आहेत। आणि बघा किती छान असा किस झाला आहेत, आता एकदम स्वच्छ झाला आहेत। आणि आता हा किस पूर्ण झाला की
याला फक्त धुण्याचीच मेहनत घ्यायची पाण्याची, आणि हे पाणी पण खूप फायदेशीर असतं. तुम्ही तुमच्या झाडांना घाला याचं पाणी, याच्यामुळं झाडं खूप छान येतात. कारण हे पाणी नॉर्मल पाण्यापेक्षा चांगलं असतं, त्याच्यामध्ये बटाट्याचा स्टार्च असतो, त्यामुळं बटाट्याला बटाट्याचं पाण्या आणि तांदळाचं पाणी आपण भाजीचं झाडांना टाकलं तर खूप चांगलं असतं. आता मी आणि योगेश पातेलं मोठं आहेत ते उचलून इकडं आणलं आहे चुलीजवळ, आणि आता याला उकळून घेणार आहोत. पाण्याला पण छान अशी उकळी आलेली आहेत आणि याला चांगलंच धुऊन पण घेतलेत आता. आणि आता याला याच्यातनं उपसून याच्यामध्ये टाकून घेते मी, आणि नंतर छान असं मीठ टाकलं की चवीला फक्त मिठामध्येच खूप मस्त बनतात. तुरटी आम्ही बिलकुल टाकत नाही आणि दुप्पट तिप्पट फुलतो हा. आणि आता उकळत्या पाण्यामध्ये याला टाकूया आणि छान दणदणीत उकळी लगेच येते चुलीवरती. आणि कारण लाकडे मी तसेच घातलेले आहेत मोठे मोठे जाड उडके, तर आता याच्यातनं उपसून याच्यात टाकायचं आणि मस्त उकळी काढायची. आणि हा एकदाच होणार नाही आहे कारण हे पातेलं छोटं आहेत आणि किस जास्त आहेत, तर मी दोन उकळ्या घेणार आहेत. तर आता मी अर्धाच किस घालते त्याच्यामध्ये आणि छान असा उकळून घेते त्याला. आणि अशी उकळून झाला की मग हा काढून घ्यायचा आणि दुसरा अजून थोडंसं मीठ टाकून पुन्हा त्याला उकळून घेऊ त्याच पाण्यामध्ये. पाणी बदलायची बिलकुल गरज नाही आहे. तुम्ही जर 2-4 हप्ते करणार असाल तर तुम्ही तसेही करू शकता, पण माझं दोन याच्यामध्ये आवरून जाईन हे. आणि आता याला छान शिजून देऊया थोडंसं झाकण ठेवून, आणि हाताने दबेन असं सॉफ्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आहे त्याला. बिलकुल घाई करायची नाही, थोडं शिजलं की अशी छान उकळी आली की मग ते सिद्ध. आणि दणके बाज जाळ लावलायत मी त्याला, आणि बघा कशी फटकन उकळी आली आहे. कारण ऊन आता कमी होत चाललं आहे तर पटकन उन्हात वाळू घालायचं आहे त्याला. आणि छान असे शिजले ते, आता मी चेक पण केलं होतं, थोडंसं खाऊन बघायचं मीठ पण कळतं आणि शिजले की नाही ते पण समजतं. आणि नॉर्मल असं परत परत खाऊ वाटलं की समजायचं हे आता परफेक्ट झालेत. आणि याला काढून घ्यायची वेळ आली, आणि आता मी याला चाळणीमध्ये काढून घेते म्हणजे पाणी एस्ट्रॉचं निघून जाईन आणि मग वाळू घालायला सोपे जातील आणि पटकन वाळतील. आणि चुलीवर तर इतके झटपट बनतात नाही की बस, कारण गॅसवर इतका जाळावा इतकं उकळायला खूप वेळ लागतो, त्यामुळं असंच सोपं जातो. आणि आता उकडलेले सगळा किस आपण काढून वाळू घालून येऊया. आता हे अर्ध्या चाळणीमध्येच माझी चाळणी ही गरम झाली आहेत. आता हिला नेऊन वाळत घालते मी आणि दुसरी पण अशीच उपसून नेणार. आणि याला वाळत घालायला पण खूप सोपं आहे चिप्सपेक्षा, कारण चिप्सला एक एक चिप्स वाळू घालावा लागतो. आणि याला खूप सोपं आहेत बघा, आणायचं आणि असे पांगून द्यायचे फक्त. आणि असे टाकले मी आता, आणि याला चमच्याच्या किंवा उचटण्याच्या दांडीने याला फैलायचे फक्त, पसरवायचे आहेत फक्त. आणि ह्या फट्ट्यावरती मी टाकलेत, असं काही नाही आहे की तुम्ही फट्टा किंवा साडीवरही टाकू शकता तुम्ही, खूप मस्त लगेच सुकतात ते. आणि असा पांगून घ्यायचा आहे त्याला, बघा किती मोकळा मोकळा झाला आहे तो आत्ताच. पण त्याला शिजू द्यायचं चांगलं, शिजले जर नाही ना तर ते काळे पडतात. आणि आता परत थोडंसं मीठ घालून पुन्हा दुसरी बॅच मी अशीच टाकते त्याच्यामध्ये. आणि छान अशी उकळी काढायची परत पहिल्यासारखी. आणि मग आता याच्यातनं चाळणीनं उपसून घेते. आणि हे तुम्हाला फ्रेंच फ्राय सारखे पण मस्त तळून पण खाता येतील डायरेक्ट. पण हे अशा पद्धतीनं करून ठेवले तर तुम्ही वर्षभर खाऊ शकतात त्याला उपवासामध्ये आणि असे टाइमपास म्हणून. यालाही असंच उकळून वाळत घालून द्यायचे आणि वाळल्यानंतर बघा इतके छान कुरकुरीत. आणि आता हा एवढासा केस दिसतोय ना तुम्हाला, बघा किती थोडासाच आहे. आता मी तो तळायला घालती आहेत. कढाई तेल मी पहिलेच गरम करायला ठेवलं होतं आणि बघा किती छान फुलून आला आहेत. एवढासा टाकला की कढाई भरून जाते लगेच. आणि याला ना बिलकुल कमी गरम तेलामध्ये तळायचा आहेत, नाहीतर हा लाल होतो. आणि तुम्ही जर मीडियम तेलामध्ये जर तळला तर एकदम पांढरा शुभ्र होतो. माझं तेल थोडंसं बोलता बोलता गरमच झालं होतं जास्तीचं, म्हणून थोडंसं कलर याचा ब्राऊन आला आहे. पण आता बघा थोड्या वेळाने तेल थंड झालं तर
लगेच पांढरे पांढरे शुभ्र असा किस तयार झाला आहे आपला, आणि एवढासा टाकला की एवढा मोठा बनतो, आणि खायला तर हात करे रिपीट म्हणतात ना, तर पुन्हा पुन्हा हात तोंडा किसकडे जातो आणि तोंडामध्ये जात असतो, खूप मस्त लागतो. आणि याच्या तुम्ही चिवडाही बनवू शकता. ह्याच्यामध्ये जर शेंगदाणे तळून आणि मिरची टाकली किंवा लाल मिरची पावडर टाकली तर आणि मीठ, तर एकदम छान चिवडा बनल्याचा. पण हा चिवडा बनेपर्यंत राहतच नाही, असाच खूप छान लागतो आणि सगळेजण असाच कुरकुरीत पटापट खाऊन घेता. आणि मलाही खूप आवडतं, उपवासामध्ये पण साबुदाण्यापेक्षा हाच जास्त आवडतो खायला. आणि छान असा मस्त कुरकुरीत आता आपला चिवड साबू बटाटा किस तयार झालेला आहे. आणि कृष्णाचं पण खूप फेवरेट आहे, खूप आवडतं खायला आणि मलाही खूप आवडतो. त्यामुळे नक्की बनवून बघा, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत राधे राधे.